भिवंडी तालुक्यातील पिंपळनेर गावच्या सरपंचपदी शालिनी किरण गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली असून नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी व पाहुण्यांनी एकच गर्दी केली होती. पिंपळनेर ग्रामपंचायत मधील विद्यमान सरपंच फुलाजी इताडकर यांनी ठरवल्याप्रमाणे वेळेनुसार राजीनामा दिल्याने काही दिवस ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांनी ही जागा भरण्यासाठी पिंपळनेर ग्रामपंचायतमध्ये सभा घेऊन नवीन सरपंचांची नेमणूक करण्यात येणार आहे अशी घोषणा करताच शालिनी किरण गायकवाड यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने भोसले यांनी शालिनी किरण गायकवाड यांची ग्रामपंचायत पिंपळनेर सरपंचपदी निवडीची घोषणा करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मी पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या नियुक्तीसाठी आलो होतो तर माझ्याकडे नामनिर्देशन पत्र शालिनी किरण गायकवाड यांचा एकच असा एक नामनिर्देशन पत्र आलं. त्यामुळे मी आदेशी अधिकारी म्हणून असं जाहीर करतो की त्या सरपंच पदासाठी त्या जाहीर झाल्या. तसेच नवनिर्वाचित सरपंचांना त्यांच्या ग्रामपंचायत मधील सर्व सहकार्यांनी शुभेच्छा दिल्या. सरपंचांचं औक्षण करून पेढे भरवण्यात आले. संपूर्ण श्रेय कोणाचं आहे आणि नेमकं गावाचा विकास कसा प्रकार आपल्या माध्यमातून होणार आहे? गावाचा विकास चांगला आहे. जी कामं राहिल्या तुम्ही पूर्ण घरी आणि घेऊन सगळ्यांना घेऊन मी पूर्ण करेन. शुभेच्छा. संपूर्ण गावकऱ्यांनी एकोप्याने येऊन आणि सरपंच पदासाठी सहकार्य केलं. तिथे कुठलाही भेद नाही. सर्वांचा हा उद्देश असा आहे की जी गावची विकासाची कामं आहेत ती एकोप्याने करू आणि ती संपूर्ण उरलेली कामं आम्ही मार्गी लावू असा दृढ निश्चय मला वाटतो. आपण काय नेमकं सभेच्या दिनात आज ज्या प्रकारे सरपंच पण दिसलेलं आहे नेमकं प्रथमतः नवनिर्वाचित सरपंचांना हार्दिक शुभेच्छा आणि विकासाची जी कामं चालू आहेत खरोखर ही 2015 पासूनची विकासाची कामं चालू आहेत. खरोखर या बॉडीने जी विकास केलेले हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व कमिटीला बॉडीला बरोबर घेऊन मी सरपंचांना सांगू इच्छितो की या सर्व वॉडीला घेऊन जी बाकीची विकास कामं जेवढी विकास करता येईल गावाचा तो विकास करण्याचा प्रयत्न करावा. आणि आम्ही सर्व आम्ही दोन्ही कमिटी सरपंचांच्या या त्याच्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. सरपंच झाल्यापर्यंत त्यांना शुभेच्छा माझ्या करून आणि विकास गावाच्या 100% होणार. कोणकोणती कामं आज राहिलेली आहेत? राहिलेली कामं सर्व पूर्ण करा. आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये शालिनी गायकवाड या बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आल्या. खऱ्या अर्थाने 4 वर्षापूर्वी या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी नेतेमंडळी यांनी एक सामूहिक चांगला निर्णय घेतला. गावाच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचं निवडणूक न घेता बिनविरोध कशी ग्रामपंचायत होईल या उद्देशाने ही त्या लोकांनी त्यांचा जो विचार केलेला होता खऱ्या अर्थाने त्या विचारांचा हा खरा विजय आहे. त्याचबरोबर दोन्ही नेते जसं आता दादांनी सांगितलं दोन्ही शिवसेना असो भाजप असो दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन हा सामूहिक निर्णय घेतलेला होता का तुम्ही गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करा. आणि खऱ्या अर्थाने गेल्या मागील 4 वर्षाचा इतिहास बघितला तर
तसं म्हटलं तर मी वेळोवेळी सांगतो, एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे प्रगती आहे, आणि एकत्र येऊन काम करणं म्हणजे यश आहे. यावेळेला माणूस अशा प्रकारे एकत्र येऊन काम करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. अशा प्रकारचं हे वातावरण आहे, कारण 4 वर्षापासून वेगवेगळे सरपंच प्रत्येकाला जी जी कारकिर्द मिळाली त्या त्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी चांगल्या विकासाचं काम या गावासाठी केलेलं आहे. उद्देश एकच आहे, या निवडणुकीमध्ये इतर ग्रामपंचायतींनी नव्हे तर तालुक्यांनी या गावाचा आदर्श घ्यावा, अशा प्रकारची ही ग्रामपंचायत आहे. कारण दिलेला शब्द खऱ्या अर्थाने प्रत्येकांना त्यांच्या ज्या ज्यावेळी प्रत्येकाची कारकिर्द आली त्या त्यावेळेला त्यांनी पुढचा सरपंच कसा बसावा याच्यासाठी सामूहिक प्रयत्न केले आणि गावचा चांगला विकास व्हावा या उद्देशाने जी सर्व नेतेमंडळी जमा झाली आणि चांगले विचारातून चांगली ग्रामपंचायत ही इथे घडली आणि जो आपण गावचा आज विकास पाहतो, खऱ्या अर्थाने सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेब आहेत, सुहासजी थले साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण टीम इथे काम करत होती आणि गावचे सर्व वरिष्ठ नेतेमंडळी यांचा सर्वांचा सहभाग आणि प्रयत्न या विकासामध्ये होता. मी शालिनी गायकवाड यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि यावेळी नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध बिल्डर व उद्योगपती डॉक्टर सुजित सिंग, माजी पंचायत समिती सदस्य गिरीश म्हात्रे, डॅशिंग पर्सनॅलिटी जयहिंद गायकवाड, माजी सरपंच भीमा गायकवाड, माजी सरपंच जयश्री गायकवाड, समाजसेवक फुलाजी गायकवाड व शालिनी गायकवाड यांचे कुटुंबीय तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते. तसेच शुभेच्छांचा कार्यक्रम संपल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच शालिनी किरण गायकवाड यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी बँडच्या तालावर ठेका धरून
सुंदर नृत्य करून पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.